टरबूज घेताना ही नैसर्गिकरित्या पिकवलेली आहेत की यांना इंजेक्शन दिलेले आहेत हे कसं ओळखावं बघा फ्रेंड्स आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि उन्हाळ्यात टरबूज हे आपल्याला सगळ्यांना आवडत असतं त्याचबरोबर खरबूजही सगळ्यांना आवडत असतं पण हे टरबूज आणि खरबूज घेताना आपण कोणती काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा फ्रेंड्स टरबूज घेत असताना आपण अशा पद्धतीने काळाशार पाठीचा आपण टरबूज घ्यायचा आहे त्याचबरोबर या टरबुज असा पिवळा डाग हवा काही ठिकाणी या टरबुजला कलिंगडही म्हटले जाते तर हे कलिंगड घेत असताना काळशार आणि पिवळ्या डाग पडलेलं असावं कारण हा पिवळा डाग जमिनीवर असल्यामुळे हा पिवळा डाग पडत असतो आणि ते घेत असताना त्याच्या देठाकडे बघावं देठ हे हिरवगार नसावं देठ हिरवगार असलं म्हणजे ते कच्च असत आणि सुकलेलं देठ असलं म्हणजे ते पक्व असत कारण लगेच तोडलेलं हे कधीही कच्च असत आणि मग ते आपण घरी आणू शकतात पण ते लगेच कापू शकत नाही ते दोन तीन दिवसांनी तुम्ही कापायचं आहे ते घरी आपोआप पिकून जाईल त्याचबरोबर हे इंजेक्टेड आहे की नाही का ओरिजिनल पद्धतीने पिकवलेलं आहे हे कसं आहे बघा फ्रेंड्स कापल्यानंतर अगदी लाल भडक कलर जर तुम्हाला वाटत असेल तर ते इंजेक्टेड आहे जे ओरिजिनल पद्धतीने पिकलेलं असतं त्याचा थोडा गुलाबीसर कलर असतं कधी कुठं पांढरा कुठं गुलाबी कुठं लाल असा वेगवेगळा कलर दिसून येतो पण जे इंजेक्शन दिलेलं असतं ते संपूर्ण एकदम लाल भडक असं असतं कुंकवा सारखं लाल भडक डार्क कलरचं असं दिसून येतं आणि हे तुम्ही खाऊन बघायचंय खाल्ल्यानंतरही आपल्याला चव करते खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे आपण साखर खातो आणि साखर अतिशय गोड लागते त्याप्रमाणे हे इंजेक्टेड टरबूज जे आहे ते आपल्याला लागत असतं आणि जे नॉर्मल पद्धतीने पिकवलेलं जे टरबूज आहे तर ते थोडं किंचित कुठं गोड तर हे नॉर्मल गोड लागत असतं एकदम साखरेसारखं गोड लागत नाही आणि जे पक्व आहे त्याचे बिया सुद्धा बघायचे आहेत काळ्याशार बिया असल्या म्हणजे ते अत्यंत पक्वा आहे बघा हे ओरिजिनल पद्धतीने पिकलेलं बघा असं गुलाबीसर गुलाबीसर आपल्याला दिसतंय आणि जे एकदम लाल भडक असेल तर ते तुम्ही ओळखायचंय की हे इंजेक्टेड आपलं टरबूज आहे त्याच पद्धतीने हे, हे खरबूज घेतानाही आपण कसं निवडायचं ते आपण बघूया खरबुजचे हे दोन प्रकार आहेत बघा एकाला असे हिरवे हिरव्या लाईन्स दिलेले आहेत आणि दुसरं जे आहे प्लेन आहे त्याला जाडीदार असे आवरण आहे तर हे जाडीदार घ्या किंवा ते हिरव्या लाईन्स वाला घ्या घेत असताना पिवळं आणि पांढऱ्या लाइन वाला घ्यायचं आहे लाईन पांढऱ्या आणि त्याचा खालचा भाग जो आहे पिवळसर हवा त्याचबरोबर घेत असताना खरबुजाचा तुम्ही वास घ्यायचा आहे खरबुजचा एकदम बाहेरूनच येत असतो आपल्याला तर त्याचा वास आला म्हणजे आहे पक्व झालेला आहे आणि जर आपण वास घेऊन वासच आलेला नाही म्हणजे हे थोडं कच्च आहे जरी तुमचं तसं आणलं गेलं तरी त्याला पेपरमध्ये गुंडाळून दोन दिवस राहू द्यायचा आहे बघा आता मी कापून दाखवते बघा अशा पद्धतीने किती छान कलर आलेला आहे आणि चवही याची छान लागते पण हेच जर तुम्ही कच्च कापून घेतलं तर मग आपल्याला खाण्याला मुश्किल होत कारण हे कच्च जे आहे ते गोडही लागत नाही आणि बेचव असं लागत असत त्याच पद्धतीने हे खरबूज घेत असताना तुम्ही हाताने दाबून बघायचंय थोडं किंचित नरम हवं किंचित जास्त कडक असेल म्हणजे ते अजून पक्व झालेलं नाहीये कुठं दाबलेला दाब भाग कुठं खरचटलेलं असं तुम्ही मुडीच घेऊ नये खरबूज घेत असताना आणि टरबूज म्हणजेच कलिंगड घेत असताना ही तुम्ही दक्षता नक्कीच पाळायची आहे तर जे हे दोघ खरबूज आणि टरबूज आहे ते आपण योग्य रीतीने घेतले तर आपल्याला खायलाही छान मजा वाटते त्यानंतर हे तुम्ही मध्ये ठेवू नये नॉर्मल पद्धतीने माठा खाली किंवा माठाजवळ कॉटनचा कपडा ठेवून त्यावरती पाणी टाकत राहायचंय आणि नॉर्मल पद्धतीने हे थंडगार खरबूज आणि कलिंगड तुम्ही खायचं आहे तर फ्रेंड्स खरबूज आणि टरबूज घेत असताना या दक्षता तुम्ही नक्की पाळायचे आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद